हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश पूर्णांक आणि दशांश पूर्णांकामध्ये व्यवहार्य पूर्णांकाचे दशांश पूर्णांकात रूपांतर करण्याची भागाकार पद्धत आजच्या या भागात आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. आजच्या या भागात आपण व्यवहार्य पूर्णांकाचे भागाकार पद्धतीने दशांश पूर्णांकात कसे रूपांतर करायचे ते अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपूर्णांक दिला आहे 8/5 म्हणजे 8/5. आता विद्यार्थी मित्रांनो, 8/5 या व्यवहार्य अपूर्णांकाचे भागाकार पद्धतीने दशमानात रूपांतर करताना आपल्याला काय करायचे ते आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम काय करायचे आपल्याला आपल्याला माहित आहे की वरची जी संख्या आहे त्याला आपण न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणतो आणि खालची जी संख्या आहे त्याला आपण छेद म्हणजे डिनॉमिनेटर म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, छेद त्याचाच अर्थ आहे भाग. विद्यार्थी मित्रांनो, भाग करणे म्हणजेच भागाकार करणे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 8 या संख्येचे 5 समान भाग करायचे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या जितके भाग करायचे आहे त्या संख्येने आपल्याला भागायचे असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 या संख्येने भागायचे आहे म्हणजे छेदाने भागायचे आहे. कोणाला? तर अंशाला. म्हणजे छेदाने अंशाला भागून ती क्रिया आपल्याला पूर्ण भाग जातपर्यंत म्हणजे शेवटी बाकी शून्य येतपर्यंत ही क्रिया आपल्याला करायची आहे. बघूया कशी करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 भागायचे आहे म्हणजे भाजक हा 5 आहे आणि 8 भागायचा आहे म्हणजे भाज्य हा 8 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 5 भागायचे आहे तर बघा 8 आधी जी 5 पाढ्यामधील संख्या येते 5 आणि ती 1 वेळा येते म्हणून 5 1 5. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आपल्याला बाकी 3 उरत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 3 उरते म्हणजे आपल्याला बाकी जी आहे ती संख्या 0 यायला हवी. जेव्हा 3 येत आहे याचा अर्थ आपली क्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणजे इथे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे, पूर्ण 0 बाकी 0 येतपर्यंत ही प्रोसेस आपल्याला राबवायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 8 हे पूर्ण आहे. आता जेव्हा संख्या संपते तेव्हा समोरील अपूर्णांक हा भाग याचा चालू होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पूर्णांक हा भाग संपतो तेव्हा ते आपण दशांश चिन्ह या चिन्हाने दाखवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दशांश चिन्ह आपण इथे देतो तेव्हा भागाकारामध्ये सुद्धा तेच दशांश चिन्ह आपल्याला लावायचे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पूर्णांकाचा भाग इथे संपलेला आहे. आता आपला अपूर्णांकाचा भाग इथे चालू होत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दशांश चिन्हानंतर आपल्याला संख्या नाही तेव्हा आपण इथे काय करायचे, 0 ॲड करायचे. विद्यार्थी मित्रांनो, इथे 0 कितीसुद्धा ॲड केले तरी विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येची किंमत बदलत नाही किंवा त्याला महत्त्व नाही. फक्त ते आपण स्थान दाखवण्यासाठी इथे 0 वापरत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे, एकक आहे, एककपेक्षा लहान दशांश स्थानावरची संख्या म्हणजे लहान स्थानावरची संख्या ही आपल्याला इथे समोर लावायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 30 ही संख्या इथे तयार झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 5 पाढ्यामध्ये 30 ही संख्या 6 येते, 5 6 30. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे बाकी 0 उरत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बाकी जेव्हा 0 उरते तेव्हा ही क्रिया आपल्याला इथे थांबवायची असते म्हणजे आपली क्रिया इथे पूर्ण झाली. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे आपल्याला दशांशात रूपांतर किती येत आहे म्हणजे भागाकार किती येत आहे, 1.6. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1.6 हे 8/5 या व्यवहार्य अपूर्णांकाने दशांशात रूपांतर होईल. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भागाकार म्हणजे बाकी 0 येतपर्यंत ही प्रोसेस करून आपल्याला दशांशात रूपांतर करता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघणार आहोत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3/4 अशा प्रकारे अपूर्णांक दिला आहे आणि 3/4 या व्यवहार्य अपूर्णांकाचे आपल्याला दशांशात रूपांतर करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 3/4 म्हणजे 3 हा अंशामध्ये आहे म्हणजे 3 ला आपल्याला 4 भागायचे आहे. म्हणजे काय करायचे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, 3/4 समान भाग करायचे. तर 3 आपल्याला माहित आहे की 3/4 समान भाग म्हणजे पूर्ण एक भाग येत नाही. म्हणजे 3 ही संख्या विद्यार्थी मित्रांनो जितके भाग करायचे आहे आपल्याला त्यापेक्षा लहान आहे. तर ज्याला भागायची आहे ती संख्या जर लहान असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण 0 भाग देत असतो कारण इथे एक पूर्ण समान भाग होत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, बाकी 3 उरत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो,
इथे संख्या संपलेली आहे तेव्हा इथे अपूर्णांकाचा पूर्णांक इथे जेव्हा संपते तेव्हा ते आपण दशांश चिन्हाने दाखवतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्ह आणि त्याला लागूनच आपल्याला काय करायचे झिरो ॲड करायचे. आता विद्यार्थी मित्रांनो झिरो आपण हा इथे खाली उतरवतो. बघा 30 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता 30 आधी 4 पाढ्यातली संख्या आपल्याला मिळत आहे 28 जी 7 टाइम्स येते. इथे विद्यार्थी मित्रांनो बघा बाकी 2 उरत आहे म्हणजे आतासुद्धा पूर्ण भाग गेलेला नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आणखी 1 0 इथे आपल्याला ॲड करायची आहे. बघा 20 ही संख्या आपल्याला मिळाली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 20 बघा 4 पाढ्यामध्ये 5 वेळा येते. 4 5 20 इथे बघा. आता विद्यार्थी मित्रांनो आता पूर्ण इथे भाग गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 0.75 हे 3/4 किंवा 3/4 काय होईल दशांशात रूपांतर होईल. विद्यार्थी मित्रांनो आता आपण त्यापेक्षा अवघड प्रश्नाकडे जातो. बघा 7/8 याचे आपल्याला काय करायचे दशांश पूर्णांकात रूपांतर करायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 7/8 यामध्ये 7 हा अंश आहे आणि 8 हा काय छेद आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अंशाला छेदाने म्हणजे न्युमरेटरला डिनॉमिनेटरने काय करायचे आपल्याला डिवाइड करायचे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 7 या संख्येचे आपल्याला काय करायचे 8 समान भाग करायचे. विद्यार्थी मित्रांनो पूर्ण एक समान भाग होणार नाही पण अपूर्णांकामध्ये म्हणजे तुकड्यामध्ये त्याचे किती भाग होतात ते आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दाखवायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 7 ही संख्या 8 लहान आहे तेव्हा इथे 0 आपल्याला भाग द्यायचा आहे आणि 0 वजा केलं आपल्याला बघा इथे 7 उरते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे पूर्णांक संपलेले जेव्हा अपूर्णांक चालू होतात ते दशांश चिन्हाने आपण दाखवतो. दशांश चिन्ह दोन्ही ठिकाणी द्यायचे आणि दशांश चिन्हानंतर संख्या नसेल तेव्हा स्थान दाखवण्यासाठी आपण 0 ॲड करायचे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे 7 आपण खाली उतर 0 आपण खाली उतरवला तेव्हा 70 ही संख्या आपल्याला मिळाली. आता विद्यार्थी मित्रांनो बघा 70 आधी 8 पाढ्यातली संख्या 64 म्हणजे 64 मिळते. बाकी 6 उरते. पूर्ण भाग गेला नाही तेव्हा आणखी 1 0 ॲड करायचं. बघा 60 ही नंबर आपल्याला तयार झालेली दिसते. तर 8 पाढ्यामध्ये 60 आधीची संख्या येत आहे 56 जी 7 टाइम्स येते आणि इथे बाकी बघा विद्यार्थी मित्रांनो 4 उरत आहे. म्हणजे इथे सुद्धा पूर्ण भाग गेला नाही विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत ही क्रिया आपल्याला इथे करायची आहे. आता बघा 40 ही संख्या मिळालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 8 पाढ्यामध्ये 40 ही संख्या 5 वेळा येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे बाकी बघा आता 0 उरत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता इथे आपली क्रिया संपलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 7/8 याचे दशांश म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 8/7/5 अशा प्रकारे रूपांतर करता येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संख्या मध्ये पाढा हा जोपर्यंत 0 त्याचं उरत नाही म्हणजे बाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची आहे हे यावरून तुम्हाला लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आपण भागाकार केला होता आणि ही क्रिया बघा बाकी 0 येतपर्यंत आपण केलेली. हा विद्यार्थी मित्रांनो आता बघा आता आपण पुन्हा आणखी अवघड प्रश्नाकडे जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो 1/16 हा आपल्याला फ्रॅक्शन दिलेला आहे. आता 1/16 आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे दशांशात रूपांतर करायचे आहे म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो बघा 1/16 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 आपल्याला 16 काय करायचे डिवाइड करायचे. आता बघा 1 हा 16 लहान म्हणजे लेस असल्यामुळे आपल्याला 0 भाग द्यायचा आणि इथे बघा बाकी 1 उरत. आता विद्यार्थी मित्रांनो इथे संख्या संपल्या तेव्हा इथे अपूर्णांकाचा भाग चालू होतो डेसिमल फ्रॅक्शनचा. त्यामुळे इथे दशांश चिन्ह आपण ॲड करायचे आणि इथे आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला काय करायचे 0 ॲड करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो 0 आपण इथे यामध्ये खाली उतरावं आपल्याला 10 ही नंबर मिळालेली आहे. 10 ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 16 लहान आहे तेव्हा आपण 0 भाग दिला. आता विद्यार्थी मित्रांनो आणखी 1 0 आपण इथे ॲड केल्यावर इथे 100 ही संख्या तयार झालेली दिसते. आता 100 आधीची विद्यार्थी मित्रांनो 96 ही नंबर मिळते जी 6 टाईम येते आणि इथे बघा विद्यार्थी मित्रांनो 96 100 मायनस केल्यावर आपल्याला 4 ही बाकी उरते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी 1 0 आपण ॲड करू. बघा 40 ही नंबर तयार झालेली दिसते. आता 40 बघा 40 आधीची 16 टेबलमध्ये 32 ही नंबर येते
आणि 32 जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो 40 मधून मायनस करतो तेव्हा आपल्याला 8 ही संख्या मिळते. आणखी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला झिरोची गरज पडणार आहे तेव्हा आवश्यकतेनुसार आणखी आपण इथे झिरो ॲड करायचे. बघा 80 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता 80 बघा, 80 ही संख्या 16 टेबलमध्ये आहे. बघा 16 5 80 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे बाकी शून्य उरत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 1/16 या व्यवहारी अपूर्णांकाचे आपल्याला दशांशामध्ये 0.0625 अशा प्रकारे आपल्याला रूपांतर करते. हे झालं विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर फ्रॅक्शनचे म्हणजे कॉमन फ्रॅक्शनचे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर. तोच फ्रॅक्शन जर विद्यार्थी मित्रांनो मिक्स असेल म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल तेव्हा अशा प्रकारच्या अपूर्णांकाचे दशांशात कसे रूपांतर करायचे ते आता आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसत आहे 3 7/4 म्हणजे 3.704 याला आपल्याला काय करायचे आहे दशांश अपूर्णांकात म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जेव्हा मिक्स फ्रॅक्शन असतो तेव्हा आपल्याला काय करायचे आहे मिक्स फ्रॅक्शनचे रूपांतर कन्वर्शन त्याला आपल्याला काय करायचे आहे इम्प्रॉपर म्हणजे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आय मिक्स फ्रॅक्शन. आता ह्या मिक्स फ्रॅक्शनचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे इम्प्रॉपरमध्ये करायचे आहे. अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो डिनॉमिनेटर म्हणजे छेद आणि पूर्णांक याचा गुणाकार करायचा आणि त्यामध्ये न्यूमरेटर म्हणजे अंश ॲड करायचा. बघा 4 3 12 आणि 12 आणि 7 19 खाली विद्यार्थी मित्रांनो छेद तोच लिहायचा आपल्याला 4 म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा जो फ्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणू इम्प्रॉपर फ्रॅक्शन ज्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो आता जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन तयार झालेला आहे याला आपल्याला डिव्हिजन मेथडने याचे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करता येईल. बघा 19 आपल्याला 4 डिवाईड करायचे 4 4 16 बघा 3 बाकी उरत आहे. संख्या संपली तेव्हा दशांशचिन्ह लावायचे आणि 0 ॲड करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो हा 0 इथे आपण खाली उतरवला 30 आधी 28 ही नंबर येते. बघा बाकी 2 उरत आहे आणि त्यानंतर पुन्हा 1 0 ॲड केल्यावर 20 ही संख्या मिळत आहे आणि 20 ही संख्या आपल्याला माहीत आहे की 4 पाड्यामध्ये येते 4 5 20 म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3 7/5 याचे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 4.75 म्हणजे 4.75 अशा प्रकारे याचे आपल्याला दशमलवात म्हणजे डेसिमलमध्ये रूपांतर करते. विद्यार्थी मित्रांनो आपण आता डेसिमल पद्धतीने त्याचे व्यवहारी अपूर्णांकाचे दशमान पद्धतीत रूपांतर कसे करायचे ते बघितले. विद्यार्थी मित्रांनो याचाच आपण व्यावहारिक भाग बघूया म्हणजे पाव अर्धा पाऊल हे जे आपण व्यवहारात शब्द वापरतो याचे आपल्याला दशमान पद्धतीत ते कसे दाखवता येईल ते आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो एक पाव म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या वस्तूचे आपण 4 समान भाग करतो आणि एक भाग रंगवतो त्याला आपण काय म्हणतो एक पाव म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो एक पाव त्यालाच आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये 1/4 म्हणजे 1/4 असे आपण दाखवतो. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 4 समान भाग केलेले आहेत त्यापैकी एक भाग आपण रंगवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो एक पाव यालाच आपण आणखी दुसऱ्या भाषेत 1/4 असे सुद्धा म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो 1/4 त्याला इंग्रजीमध्ये 1/4 किंवा 1/4 असे सुद्धा म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा 1 आपण 4 भागितले आणि भागाकार पद्धतीने जर ही क्रिया केली तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 0.25 अशा प्रकारची नंबर मिळते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाव जेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांकात दाखवायचे असते तेव्हा आपण त्याला 0.25 अशा प्रकारे दाखवू शकतो. म्हणजे 0.25 याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पाव असा होतो. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अर्धा बघूया. अर्धा आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो एका वस्तूचे जर आपण 2 समान भाग केले आणि त्यापैकी 1 भाग घेतला तेव्हा त्याला आपण काय म्हणतो अर्धा म्हणतो. अर्धा म्हणजेच काय तर 2 समान भाग करून 1 भाग घेणे. तर म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात
1/2 किंवा 1/2 असे अपूर्णांकाच्या स्वरूपात दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, अर्धालाच आपण 1/2 अशा नावाने सुद्धा ओळखतो, म्हणजे 1/2 म्हणजे 2 भाग करून 1 भाग घेणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण अपूर्ण दशमान स्वरूपात दाखवायचे झाल्यास 0.5 अशा प्रकारे दाखवतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाऊण पाऊण आपल्याला दाखवायचे आहे. तर पाऊण हे जर आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला कशी ओळखायची, पाऊण म्हणजे काय, तर पाऊण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या वस्तूचे 4 समान भाग करतो आणि 4 पैकी 3 भाग रंगवतो किंवा 3 घेतो तेव्हा आपण त्याला पाऊण म्हणतो. तर पाऊण हे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाच्या स्वरूपात 3/4 किंवा 3/4 असे दाखवतो. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 4 समान भाग करून त्याचे 3 भाग रंगवलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाऊण हा शब्द आणखी दुसऱ्या भाषेत आपल्याला पाऊणला कोणत्या भाषेत आपण ओळखायचे, तर त्याला 3/4. 3/4 काय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 4 समान भाग करून 3 भाग घेतले म्हणून त्याला 3/4 म्हणतो. इंग्लिशमध्ये याला 3/4 असे सुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याला जर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दाखवायचे झाल्यास, जेव्हा आपण 3 ला 4 ने भागतो तेव्हा त्याचे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 0.75 अशा प्रकारे उत्तर येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पाऊण हे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 0.75 असे दाखवतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले पाव अर्धा पाऊण. त्यानंतर 1/4 भाग म्हणजे काय, की जेव्हा आपण जितके तुकडे घेतो तितके पूर्ण भाग घेतला असेल तर त्याला 1/4 भाग आपण म्हणतो. ते 1/4 भागालाच आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे 4 समान भाग करून 4 भाग घेतले आहे म्हणजे 4/4 दाखवतो. त्यालाच आपण बघा 1.0 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1 हा आता आपल्याला माहीत आहे, 1 म्हणजे 1/4 भाग. तोच जर आपल्याला दशांशामध्ये दाखवायचे झाल्यास 1 नंतर संख्या नसते तेव्हा त्याला दशांश चिन्ह लावून 0 लावायचे असते. म्हणजे 1.0 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 1 हा पूर्ण भाग आपल्याला दाखवता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकाचे भागाकार पद्धतीने दशमान पद्धतीत कशी रूपांतर करायचे ते बघितले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागात आपण ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.